माझा नेमका वेळ या फटाक्यांमध्येच जातो जास्ती. आता याला एक वात लावली की आपले 200 200 बाहेर येतात. फटाके आहेत का लोकसंख्या तेच कळत नाही. पण आज मी इथे कोकणामध्ये आलोय, कधी या कोकणामध्ये आलं की हे कोकण भुरळच घालतं. मी ज्या ज्या वेळेला कधी परदेशामध्ये जातो, परदेशामध्ये डोंगर, तिकडचे समुद्र किनारे आणि या सगळ्या गोष्टी ज्याला पाहतो, ते ज्या प्रकारे सगळं डेव्हलप झालेलं पाहतो, आणि प्रत्येक वेळेला एक मनात असं एक एक काय म्हणू त्याला आपण, एक खंत, दुःख, काय रे हे तर सगळं परमेश्वराने आम्हाला दिलंय, मग आमच्याकडे काय होते. जगात प्रत्येक ठिकाणी जर होऊ शकतो, खरं तर भाग्यवान आहात तुम्ही. या असल्या प्रदेशामध्ये तुम्ही जन्माला आलात, याबद्दल तुम्ही खरंच भाग्यवान आहात. पण एकाच बाबतीत दुर्भाग्य, तुमचं दुर्भाग्य आहे की चुकीची माणसं निवडून गेली आजपर्यंत, ज्यांनी स्वतः काही केलं नाही, आपापली खळगी भरत आले, मोठे झाले, यांची अनेक फार्म हाऊसेस झाली, पण या भागात म्हणून काही आलं नाही. मी आता सहज कोणाला तरी मी विचारत होतो, म्हटलं काय रे, म्हटलं तिथले मूळ काय प्रश्न आहेत, म्हणे मला इथे म्हणे काही उद्योगधंदे आणि काही जरी काही नसल्यामुळे अनेक तरुण म्हणे अनेक तरुणी मुंबई आणि पुण्याकडे निघून जातात म्हणे. अरे मराठवाड्यात गेलो तरी हेच, विदर्भात गेलो तरी हेच, सगळ्या ठिकाणी ऐकतोय हेच की आमच्याकडे उद्योगधंदे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी नसल्यामुळे आमच्याकडचे तरुण आणि तरुणी मुंबई पुण्याकडे निघून जातात, शिक्षणासाठी जातात, नोकऱ्यांसाठी जातात. आणि मुंबई पुण्याचे तरुण, तिकडचे तरुणी तिकडे काही मिळत नसल्यामुळे परदेशी निघून जातात. मला कळतच नाही. मला इतकं